वर्षाच्या उद्या 18 जुलै रोजी 55वी पुण्यतिथी असल्या कारणाने पूर्वसंध्येला आज 17 जुलै रोजी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीस अभिवादन करून मेणबत्ती प्रज्वलित करून या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे मध्यवर्ती समिती व क्रांतीवीर लोक शक्ती सेनेच्या वतीने या ठिकाणी संपन्न झाला. या अभिवादनाच्या कार्यक्रमास शेर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाया नरोटे, सन्माननीय अश्विनी सागर रुग्णालयाचे संचालक अशोकी लांबतुरे, सन्माननीय या मध्यवर्ती समितीचे संस्थापक अध्यक्ष चंपारण खिल्लारे साहेब आणि मध्यवर्तीचे नूतन अध्यक्ष हिंदू अप्पा बनसोडे व त्याच पद्धतीने किशोर जाधव सर, साक्षी लोखंडे, विशालजी लोंढे, विश्वेश्वर गायकवाड, लखनजी गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. या ठिकाणी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी शासनाला अशी विनंती करतो की आज या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने गेले अनेक वर्ष सातत्याने मातक समाजाच्या विविध संघटनेने व राजकीय पक्षाच्या नेत्याने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण केंद्र आरटीची स्थापना व्हावी यासाठी गेली 10 वर्ष आंदोलन केली आणि त्याचाच भाग म्हणून कालच या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने आरटीची स्थापना करून त्याला निधी देखील या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे. मी या ठिकाणी मध्यवर्ती समिती व क्रांतीवीर लोकशाही शक्ती सेनेच्या वतीने महाराष्ट्र सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करतो व महाराष्ट्र सरकारला अशी विनंती करतो की आणखी एक आमची प्रमुख मागणी आहे की अनुसूचित जातीचं आरक्षणाचं अपकडचं वर्गवारी झाली पाहिजे व साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्नचा किताब मरणोत्तर मिळाला पाहिजे अशी प्रमुख दोन मागणी या ठिकाणी समस्त महाराष्ट्रातील मातंग समाज या महाराष्ट्र सरकारला करत आहे आणि येत्या काळामध्ये या दोन्ही मागण्या या सरकारने मान्य करतील अशी आशा समस्त महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजाला आहे. मी जास्त न बोलता उद्याच्या पुण्यतिथी निमित्ताने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करून या ठिकाणी सरकारने या मातंग समाजाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी विनंती करतो आणि या ठिकाणी अण्णाभाऊंना नतमस्तक होऊन या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. जय लहुजी, जय भीम.